आमच्या पूर्वजांनी कदाचित त्यांच्या पूर्वजांना बघितलं असेल, पण आम्ही महात्मा गांधी, इंदिराजी गांधी, राजीवजी गांधी यांच्यानंतर गांधी घराण्यातला चौथा गांधी पाहतोय जो आज जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरला आहे, आणि त्या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार व्हायला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक सदस्य या नात्यानं मी सुद्धा सहभागी झालेलो आहे. सावरकर बद्दल अपमान केल्याचा आरोप भाजपने केला आणि या यात्रा बंद करण्यात यावी अशी राहुल. भारतीय जनता पार्टीकडे कुठलाही मुद्दा शिल्लक नसल्यामुळे आणि वाढता प्रवाह, कारण महाराष्ट्रात पत्रकारांनी सुद्धा या भारत जोडो यात्रेला चांगल्या पद्धतीनं कव्हरेज दिलं, दाखवलं, त्याच्यामुळे तो वाढता प्रतिसाद पाहून भारतीय जनता पार्टी शिंदे गट यांच्या पायाखालची वाळू सरकली, त्यामुळे त्यांचे नेते बेताल वक्तव्य करत असतात. राहुलजींच्या जुन्या व्हिडिओ क्लिप काढून ते सावरकर द्वेष्टे कसे आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न होतोय आणि त्यांचं स्टेटमेंट फिरवलं जातं आहे. ही यात्रा थांबवण्याचा त्यांनी प्रयत्न करू नये. चुकून जर भाजपनी ही यात्रा थांबवण्याचा प्रयत्न केला तर आगामी काळात भारतीय जनता पार्टीला लोकांसमोर तोंड दाखवायला जागा राहणार नाही. आपल्या अकोला जिल्ह्यात भाजपचा एकही आमदार निवडून येणार नाही. पवार साहेबांच्या प्रकृतीबाबत मी सांगू शकत नाही. मला असं कळलं आहे राहण्याची शक्यता 50-50 आहे आणि उद्या महाविकास आघाडी एकत्र येऊन शक्तीप्रदर्शनच ते त्या ठिकाणी असणार आहे. 5 लाखाच्या वर सभा होणार आहे. उद्धवजी येतील आणि पवार साहेब पण येण्याची शक्यता आहे. गांधी परिवारातले हे चौथे गांधी आहेत आणि हा ऐतिहासिक प्रसंग होता. वाडेगावला त्यांनी मिठाचा सत्याग्रहाच्या वेळी गांधीजींनी सभा घेतली, आज राहुलजी येत आहेत. आम्हाला त्या घटनेचा साक्षीदार होत आहे की भविष्यात आमची पुढची पिढी हे म्हणेल की राहुल गांधींसोबत, म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं की किसने कहा आपसे की मैं आंधी के साथ हूँ, मैं गोडसे के दौर में गांधी के साथ हूँ. म्हणून आम्ही गांधींच्या सोबत आहोत हे दाखवण्याकरता, सत्य अहिंसेच्या मार्गावर हे दाखवण्याकरता. जुनी लोकं जी काँग्रेसी लोकं होती त्या विचारधारेचे आम्ही आहोत हे दाखवण्याकरता. आणि ही हुकुमशाही जी संविधानाला घातक आहे, केंद्रामध्ये राज्यामध्ये जे संविधानाचे मारेकरी सत्तेवर बसलेले आहेत, जे आता संविधान दिन साजरा करतायत, जे बाबासाहेब आमचा आहेत म्हणतायत, जे गांधी आमचा आहेत म्हणतात, आमचे महापुरुष चोरून येत आहेत, या सत्ताधीशांना, मस्तवाल लोकांना धडा शिकवण्याकरता ही जनता रस्त्यावर उतरलेली आहे. त्याच्यामुळे आगामी काळात तुम्हाला परिवर्तन झालेलं दिसेल. थँक्यू.